नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण बघणार आहोत उसापासून गूळ कसा बनतो ते, आणि हा गुराळगार व्यवसाय नक्की चालतो तरी कसा? तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. माझा मित्र सुमित जाधव यांच्या कागलमधील वंदूर येथे असणाऱ्या गुराळगारामध्ये आपण आलेलो आहोत. गूळ बनवण्याच्या प्रक्रियेत जवळपास 7 ते 8 स्टेजेस येतात. चला तर मग या स्टेजेस आपण समजून घेऊयात. पहिल्यांदा शेतामधून ऊस तोडून हा बैलगाडी किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून गुराळगारापर्यंत आणला जातो. या ठिकाणी यांचा स्वतःचाच वजन काटा असल्यामुळे दुसरीकडे जावे लागत नाही, त्यामुळे यांचा वेळही वाचतो आणि खर्चही. या वजन काट्यामुळे जवळपास 7 ते 8 गुराळगारांची चांगली अशी सोय झालेली आहे. ऊसाचे वजन केल्यानंतर ऊस हा रस काढण्याचं यंत्र आहे, त्याच्याजवळ ठेवण्यात येतो. ऊसाचा रस काढणे ही गुळ बनवण्याच्या प्रक्रियेतील पहिली स्टेज. एकावेळी साधारण 2 टन ऊसाचा रस हा काढण्यात येतो. किती रस काढायचा आहे हे काहिलीच्या साईजवर अवलंबून असते. हा रस टाकीमध्ये साठवला जातो आणि तिथून पुढे तो काहिलीमध्ये पंपाद्वारे सोडण्यात येतो. ऊसाचा रस हा ज्यावेळीच काढला जातो, रस हा जास्त वेळ काढून ठेवू शकत नाहीतर तो खराब होतो. ऊसाचा रस निघाल्यावर ऊसाचे चिप्पाडे हे वाळवण्यासाठी टाकण्यात येते. व्यवस्थित वाळवण्यासाठी कामगार चिप्पाडाची व्यवस्थित उलथापालथ करत असतात. भट्टी पेटवण्यासाठी या चिप्पाडाचा वापर केला जातो. ज्यावेळी ऊसाचा रस हा कायलीमध्ये सोडण्यात येतो, त्याचबरोबर खालच्या बाजूला भट्टी पेटवण्याची प्रक्रिया चालू होते. भट्टी पेटवण्यासाठी ऊसाचं चिप्पाड त्याचबरोबर इतरही जळण वापरण्यात येतं. भट्टी चालू ठेवणं हे काम सुद्धा अतिशय महत्वाचं असतं, कारण आगीचा ताव हा कमी जास्त झाला तर त्याचा रसावर परिणाम होऊ शकतो. हा आता कायलीमध्ये आलेला आहे. चला तर मग आपण गोळव्यांकडनं समजून घेऊ की या रसामध्ये काय काय घातलं जात. रस सोडला कायलीमध्ये, आता रस सोडल्यानंतर आता 1 कप आशेट गार रसात मध्ये टाकायचा. काय करताय? 1 कप आशेट हा ते गार रसात टाकायचं. हे काय? हा हा, आशेट ऍसिड. ओके. त्याच्यानंतर भेंडी पावडर टाकायची. भेंडी पावडर घट्यासाठी, घट मळी निघण्यासाठी भेंडी पावडर. भेंडी पावडर टाकायची हा 2 ते 3 चमचे. हा हा. किती रस येतो याच्या या कायलीमध्ये साधारण? सर्वसाधारण 1200 लिटर येतो. 1200 लिटर. आणि गुळ किती तयार होतो त्याच्यात? गुळ त्याचा 300 किलो होते. 300 किलो. हा, 1200 ह्याच्यात 1200 लिटर मध्ये 300 किलो गुळ साधारण. त्यानंतर चुना टाकल्यानंतर आम्हाला त्याच्यावर कणी बारीक मोठी या चुन्यानं करता येईल. चुन्यानं करता येते. चुना टाकला की भेंडी पावडर मळी गोळावण्यासाठी आणि हे चुना त्याची घाण काढते. घाण काढते. आशेट त्याच्याप्रमाणे चुना टाकतो, त्याच्याप्रमाणे आशेट वापरायला. ओके. तुम्ही कणीचं म्हणताय ते त्याच्यावर टाकणार. चुन्यावर आशेट. ओके. रसामध्ये सर्व गोष्टी घालून झाल्यावर रस हा उकळण्यासाठी ठेवण्यात येतो. साधारण 2 ते 2.5 तास हा रस उकळण्यात येतो. हा रस उकळताना वर येऊ नये म्हणून अशा प्रकारे हलवण्यात येतो. आता याच्यावर मळी तयार होते. मळी म्हणजे जे तुम्ही बघितलं असेल, रस जो तुम्ही नॉर्मल रस पिता तो किती स्वच्छ असतो आणि हा रस किती असतो, तर ही जी काही बाकीची मळी असते ती ही मळी या रसातनं काढण्यात येते. रसाचे रूपांतर गोळामध्ये जवळपास झालेलेच आहे. डोणीमध्ये गुळ कधी उतरवायचा हे गुळव्याच्या स्किलवर अवलंबून असते. आता गुळवे गोळी तयार करून गुळाचा स्टेटस चेक करत आहेत, जेणेकरून गुळ हा उतरवण्यास तयार आहे का नाही ते. गुळ तयार होण्याआधी काकवी ही काढण्यात येते. काकवी हे आयुर्वेदानुसार एक औषध म्हणून वापरली जाते. आता गुळ हा तयार झालेला आहे आणि ही जी काहील आहे ही काहील डोणीमध्ये किंवा काही जण वाफा सुद्धा म्हणतात, यामध्ये ही काहील उतरवण्यात येईल. डोणीमध्ये गुळ उतरवण्याच्या आधी पाण्याचा शिडकाव करण्यात येतो आणि या ठिकाणी आणखीन एक जाळी लावण्यात येते, जेणेकरून आणखीन काही घाण कचरा वगैरे असेल तर तो यातून निघून जाईल. आता तुम्ही बघू शकता मस्त असा गुळ हा डोणीमध्ये उतरत आहे. डोणीमध्ये आल्यावर हा गुळ एकजीव होण्यासाठी घोटला जातो. घोटून झाल्यावर तो साच्यामध्ये घालण्यासाठी घेतला जातो. साचा म्हणजे आपल्याला ज्या आकारामध्ये गुळ पाहिजे त्या आकारामध्ये हा गरम असा गुळ घातला जातो. गरम गुळ खाण्याची जी मजा आहे ती काही न्यारीच आहे. गुळव्याच्या सूचनेनंतर हा गुळ साच्यामध्ये घालण्यास सुरुवात करण्यात येते. हा गरम गुळ
घट्ट होण्याआधी साच्यामध्ये घालणं गरजेचं असतं. लवकरात लवकर त्याच्यासाठी हा साच्यामध्ये घातला जातो, नाहीतर हा साच्याचा आकार धरत नाही आणि आकार हा बिघडला जातो. ही जी लोक आत्ता चप्पल वापरत आहेत हे डोणीसाठी वापरण्यात येणारं चप्पल आहे, म्हणजे हे चप्पल ते बाहेर वापरत नाहीत, हे चप्पल धुऊन यासाठीच वापरलं जातं. पूर्वी साधारणपणे 30 किलोची एक ढेप असायची, आता काळानुरूप बदल होत आलेले आहेत. छोट्याशा अंगठ्या एवढ्या ढेपेपासून 1 किलो, 2 किलो, 5 किलो, 10 किलोपर्यंत या ढेपा उपलब्ध असतात. गुराळ मालक जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे त्या आकारात हा गुळ बनवून देत असतात. साच्यामध्ये कापड वापरण्यात येतं जेणेकरून घट्ट झाल्यानंतर तो आकार लगेच निघावा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की छोट्या ढेपा ज्या आपण बघतो त्या बनवण्याचं काम चालू आहे. गरम गुळ ओतलेला आहे आणि तो सर्व साच्यांमध्ये पसरवण्यात येत आहे. गुळ गार झाल्यानंतर तो साच्यातून काढून तो पॅकिंग करण्यासाठी ठेवण्यात येतो. ज्याप्रमाणे ऑर्डर असेल त्याप्रमाणे गुळ पॅक करण्यात येतो. गुराळ घरातील ही शेवटची स्टेज. पॅकिंग झालेला गुळ व्यापाऱ्यांना विकण्यात येतो. तेथून तो व्यापारी देश गुळ कसा बनतो हे आपण पाहिलंच. आता या व्यवसाय चालतो तरी कसा हे सुमित जाधव यांच्याकडून ऐकून घेऊ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर मांडा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही आता आपण सगळी प्रोसेस बघितली की गुळ कसा तयार होतो काय होतो. मग आता जरा थोडं बॅकग्राऊंड म्हणजे तुम्ही या व्यवसायात कसं उतरलाय, म्हणजे तुमच्या वडिलांनी चालू केलाय का पहिल्यापासून तुमचं आहे? नाही, माझ्या वडिलांनीच चालू केला. माझ्या वडिलांना थोडी शेतीची आवड होती, मग शेतीचा जोडधंदा म्हणून त्यांनी हे स्टार्ट केला बिझनेस. ओके, किती साली काय? आता 7-8 साली आहे. जवळपास 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. म्हणजे खरं याच्या आधी शेती करत होते का? शेती होती, म्हणजे शेती होती थोडीफार, ते करायची त्यांना आवड होती शेती. मग त्याप्रमाणे काहीतरी जोडधंदा करावा म्हणून त्यांनी ह्यामध्ये स्टार्ट केला बिझनेस. नाही, आधीच शेती आधीच तोट्याची झाली असं म्हणतात आणि त्यात आणखीन हे ऍडिशनल करायचे हाऊस कशी काय? कसं आहे का तुम्ही प्रॉफिटेबल आहे सध्या? नाही, कसं आहे शेती टेक्निकल गेली तर फायद्याचं, जर टेक्निकल नसेल तर ते खरोखर लॉस मध्ये जातो. तुम्ही काय असा प्रत्येक धंदा हा कसा, तुम्ही जर मोजमापण केला किंवा टेक्निकल केला की आपल्याला दिवसाला किती प्रोडक्शन हवं, कामगार खर्च त्यातनं काढला, लाईट बिल वगैरे, त्या गोष्टी झाल्या व्यवस्थित बसल्या तर तुम्हाला हा धंदा प्रॉफिटेबल आहे. म्हणजे तुम्ही शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीनेच बघता? बरोबर, प्रॉपर म्हणजे जसं बिझनेस हँडल करतो तसं तुम्ही करता. हा व्यवसाय दुसरा, हा शेती म्हणजे हा बिझनेस झाला. शेती धंद्यासाठीच बघितलं पाहिजे लोकांनी. मग आता हा सीझन किती दिवस असतो गुळाचा? हा कसा असतो, थोडी ऑक्टोबर नोव्हेंबर चालू होतो, तो फेब्रुवारी मार्च पर्यंत असते. पण आजकाल कसं लोकांनी जरासं टेक्नॉलॉजी युज करून 12-12 महिन्यावर गुराळ घर चालू केलेलं आहे. ड्रायर, आता हे चिपाडा वाढायला ड्रायर एक कॉन्सेप्ट आहे नवीन, त्या चिपाडा ऑटोमॅटिकली वाळून तुमच्या भट्टीत पडतात. आता हे कसं आम्ही मॅन्युअली करून घेतो, मॅन्युअली असे काही जर लोकांनी जरा टेक्नॉलॉजी वापरून 12-12 महिने गुराळ घर चालू केलेले. तुमचं घर 5 महिने? आमचं 7 महिने. 7 महिने तुमचं चालू? आमचं स्टार्ट होतं सप्टेंबरला. ओके, एप्रिल एंड किंवा मे फर्स्ट वीक मध्ये पण चालू असतो आमचा. आता यात मेन रोल असतो की म्हणजे जो शेतकरी आहे त्याचा ऊस येतोय. बरोबर. आणि मग त्यानंतर आणि शेवटचं म्हणजे तुमचं डिस्ट्रीब्युटर, तुम्ही होलसेलर कडे देता? होलसेलर कडे. यापर्यंत कशा स्टेजेस आहेत किंवा काय आहेत, म्हणजे तिथनं सुरुवात जरा थोडी? कसं असतंय, शेतकरी तर आमच्याकडे आमचा ऊस आहे, आम्ही ऊस बघतो, आम्हाला आमच्या गुळासाठी त्या क्वालिटीचा ऊस असेल तरच घेतो. म्हणजे विशिष्ट जातीचा लोक काय करतात, कधी कधी तिथे फसतात की ऊस चुकीचा घेतला होतो, व ऊस त्या क्वालिटीचा गुळ निघत नाही, त्या तिथे लॉस होतो. मग आपल्या गुळाला जो ऊस सुटेबल आहे लोकांनी तोच प्रेफर केला पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारचा गुळ तुम्ही बनवायचं ठरवलंय त्या प्रकारचा ऊस तुम्ही घेतो. मग त्याप्रमाणे ऊस घ्यायचं. 2 मिनिटं प्रसाद आहे, प्रसादला सांग. हा, मग आम्ही ऊस सिलेक्ट करतो. मग आमची तोडणारी लोक असतात, ती जातात ऊस तोडतात, ऊस आणतात. इथं आमचा काटा आहे स्वतःचा, तिथं ऊस वेट बघितलं जातं. ओके, नंतर ऊस क्रश केला जातो. मग बाकी ऊस तोडणी कोणाच्या स्कोप मध्ये असते, म्हणजे तुमच्या का कसं? आमच्या स्वतः तुम्ही तोडून घ्यायचं? तोडून घेतो.
आम्ही करून आम्ही लोक पाठवतो शेतकऱ्यांच्या शेतातून ऊस तोडून आणतो. आणि वाहतूक खर्च वगैरे? वाहतूक खर्च का आमचा आपला तुमचा आमचा. हा मग सगळ्या बाकी प्रोसेस आपण बघितलेला आहे बघितलं. आणि आपण शेतकऱ्यांना 20 दिवसानंतर आपण त्यांचं पेमेंट देतो. ओके. जे काय तुमचा ऊस आलेला आहे त्याचं पेमेंट 20 दिवसांनी देतो आम्ही त्यांना. आणि मग आता कारखान्यांकडे ऊस द्यायचं जास्त हे आहे त्यामुळे असं आहे की गुराळघराला ऊस मिळत नाही असं बऱ्याच वेळा होतं वगैरे येतं. खरं तुम्हाला कधी असं काही नाही 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 आहे भरपूर ऊस मिळतं आमच्या 10-15 या रॅडिस किलोमीटर रॅडिसमध्ये भरपूर ऊस आहे. असं आम्हाला कधी प्रश्न आला नाही की बाबा ऊस मिळतच नाहीये कारखान्यात जातो असं काय नाही. येतात कारण रेटमध्ये थोडा फरक आहे. कसं असतंय आमचं एकदा ऊस आला की वन टाइम पेमेंट जातं कारखान्यात. तसं 2-3 टप्प्यामध्ये पेमेंट केलं जातं. मग शेतकऱ्याला कसं असतंय आपल्याला जेवढं लवकर आपलं रान मोकळं पुढं काम करायला त्याला बरं पडते आणि पैसे पण तुमचे 20 दिवसात म्हणजे लवकर लवकर मिळतात. त्यामुळे शेतकरी पटकन आम्हाला ऊस देऊन त्याच्या कामाला जेवढं रान मोकळं झालं की तो पुढचं त्याचं नियोजन करतो की बाबा आता समजा 3 महिन्याचं पीक घेईल काय तर शाळू घेईल काय तर चालू करू शकतो त्याला बरं पडतं. कारखान्यात कसं वेटिंग असतं वेटिंग असतं की बाबा माझं लावून या म्हणलं तर लवकर घेऊन जाणार. कारखान कसं असेल लावून लावण असतं म्हणजे लावून खोडवं निडवं. ओके. जर तुमचं निडवं असेल तर शेवटला घेऊन जात. बरोबर. मग तुम्ही ते इतके दिवस वेट करायला लागणार की बाबा तुमच्याकडे ती सिस्टीम नाही असं काही नाही. आम्ही आमच्या क्वालिटीच आमचा ऊस आमच्या गुळाला क्वालिटीचा असेल ना तर लावणी असू दे खोडवी असते किंवा निडवं असू दे आम्ही घेतो 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 लगेच घेतोय. मग आता हे झालं शेतकरी इथपर्यंत आला. आता ह्याच्या पुढे तुमचा रोल होतो की तुम्ही होलसेलरला देता. होलसेलर देतो आम्ही. मग आता हे होलसेलरला देता म्हणजे नक्की कसं देता काय करता कसं असतं ते तुम्हाला ऑर्डर कशी देतात आणि त्यांना पुढं कसं असतं मार्केट प्रमाण असतं. त्यांना पुढं जसं मार्केट मिळेल बाबा त्याच्या आम्हाला त्यांना पुढं ते बघतात रिक्वायरमेंट किट आहे ते आम्हाला सांगतात. मग आम्ही आमचा माल तयार करून आम्ही मार्केटमध्ये पाठवतो. आता रिक्वायरमेंट म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलंस की 700 वगैरे असतात मग ते तुम्हाला तशी रिक्वायरमेंट देतात की मला छोटे डेपेतले पाहिजे मोठे डेपेतले पाहिजे. ओके. मग त्याप्रमाणे तुम्हाला ती येते येते बाबा समजा आता एकाची ऑर्डर आहे 10 टनाची 1 किलो त्याला 1 किलो काढून द्यायचं आपण त्याची आता 15 ग्रॅमची क्यूब आहे आपल्याकडे. मग त्याला जे समजा 1 5 टनाची ऑर्डर आहे तर त्याला ती ऑर्डर काढून द्यायची. जसं जशी रिक्वायरमेंट आहे तशी प्रत्येकाला आम्ही काढून देतो. ओके. आता मगाशी एक बघताना बघितलं की छोटे क्यूब करताना फार त्रास होतोय म्हणजे तुम्हाला कष्ट जास्त आहे. बरोबर. मग हे रेट कसे डिफाईन होतात की 10 किलोची डेप 5 किलोची डेप 30 किलोची डेप किंवा हे छोटे छोटे क्यूब्स वगैरे? कसं असतं जेवढा प्रोडक्ट आपल्याला लहान तेवढा रेट जास्त. ओके. कसं असतं तिथे भरणार आहे पण त्याप्रमाणे पैसे घेतले जातात तसं त्यांना पगार असतो. तसं ते त्याच्यावर पगार असतो त्यामुळे रेट तसा तो ठरत जातो. आणि कसं असतंय क्वालिटी वाईज पण रेट असतो. आता समजा आता आपल्या मार्केटमध्ये ऑप्शन चालू असतात म्हणजे रोजचे सौदे मग प्राइस वर खाली होत असते. बरोबर. जसं क्वालिटी जसं क्वालिटी असेल तसं माल तसं तुम्हाला रेट जास्त असतो. आता तिथं ते तू क्वालिटी मगासपासून म्हणते ते क्वालिटी चेक करणं म्हणजे ते कसं करतात? कसं असतं आता प्रकार असतात गुळात बारीक कणी मोठी कणी आणि मीडियम कणी. ओके. बारीक कणीला जास्त डिमांड आहे बारीक कणी. हा म्हणजे आपण समजा फॉर एक्झाम्पल पेढा खातो पेढा खाल्ला गेला जेवढा आपल्याला जेवढा विरघळेल तेवढा चांगला. समजा तो खसखस लागला तर आपला आवडत नाही आवडत. सेम तसा असतो गुळाचा. ओके. जेवढा बारीक कणी तुम्हाला गुळ क्वालिटी लागेल तसा रेट तसा रेट म्हणजे तो तिथे तसा डिसाईड केला जातो त्या कणीवर. हा कणीवर म्हणजे आम्ही जर रिटेलमध्ये गेला गेलो की एकाचा रेट 50 रुपये किलो असेल तर दुसऱ्याचा 45 म्हणजे तो डिफरन्स असतो. कसं आहे नॉर्मल कस्टमरला माहित नसतो पण जे व्यापारी आहे ज्यांना जरा नॉलेज आहे तो घेताना गुळ तसा घेतो की बाबा बारीक कणी आहे. बरोबर. आता हे झालं. आता ह्याच्या ह्या क्वालिटी बद्दलच आणखीन एक म्हणजे आता की सेंद्रिय गुळ विदाऊट केमिकल गुळ. बरोबर. आणि एक नॉर्मल गुळ गुळ. मग हे नक्की जरा थोडं डिफाईन करून जा की म्हणजे नक्की कसं आहे. म्हणजे कसं आहे लोकांची कॉन्सेप्ट काय झाले डार्क ब्राऊन गुळ म्हणला की तो सेंद्रिय असतो. पण असं नाहीये सेंद्रिय गुळाला तुमचा ऊस पण सेंद्रिय लागतो. ओके. शेती सगळी सेंद्रिय. हा टोटल शेती सेंद्रिय लागते म्हणजे जे काय जे फर्टिलायझर युज करणार ते पण सेंद्रिय लागते. ओके. हा मग काय पण आजकाल कसं हवामान एवढं चेंज झालंय की ऑलरेडी आहे त्या शेतात ऊस टनेज निघत नाही त्यामुळे ते सेंद्रिय म्हणजे होतं पण प्रमाण कमी आहे. पण लोकांना काय झालं ते लोकांना आता काय तर ब्रँड चिटकून तो सेंद्रिय गुळ आहे मग आता काळा गुळ म्हणजे सेंद्रिय आहे असं काही नाही. असं काही नाही. असं काही नाही. मग अशी तू सांगत होतस की खर्च पण जास्त येतो शेतीला. शेतीला सेंद्रिय शेतीला कसं त्यात तुम्ही काय ते तू कमर्शियल कसं असतं समजा आता एका एकर मध्ये रेग्युलर एक सगळं म्हणजे केमिकल शेती केली तर आपण 1 60 टन ऊस होत असेल तर सेंद्रियला तिथं 30 टन होतो. ओके. हा तसं ते शेतकऱ्याला परवडलं पाहिजे किंवा समोरून त्या ऊसाला तेवढा रेट आला तरच सेंद्रिय ऊस शेती परवडेल.
की लोकांना महत्व समजलं सेंद्रियचं, रेट यायला पाहिजे, मग ती सेंद्रिय लोक शेती करणं सेंद्रियमध्ये चेंज होतील. पण अजून कसं तसा रेट येत नाही. मग तो जर तसा जर वापरला तर आपला सेंद्रिय गुळाचा रेट एवढा होतो, म्हणजे दीडपट दुप्पट दुप्पट तिप्पट जाईल. 120 रुपये किलो, 140 किलो, 150 रुपये किलो जाईल. लोक घेतात तेवढा. हा तसं आहे क्लास, पण अजून ते जरा अभ्यास पाहिजे, म्हणजे जरा ब्रेन वॉश व्हायला पाहिजे लोकांचा, की अजून तसं मार्केटिंग व्हायला पाहिजे. मार्केटिंग करेक्ट सेंद्रिय. पण कसं होते, लोक ते त्या नावाखाली भेसळ करून सेंद्रिय विकला जातो, मग ते 50 रुपये किलो, 60 रुपये किलो, मग ते मार्केट अजून डाऊन करतात. ओके, खरोखर जर सेंद्रिय गुळ असेल तर ते कोण घ्यायला बघणार नाही. मग बाबा, मग हा सेंद्रिय हा 60 रुपयाला मिळतो, समजा जो प्रॉपर प्युअर सेंद्रिय आहे तो 120-140 रुपये किलो जातो. बरोबर. मग ते म्हणते हा सेंद्रिय, पण हा पण सेंद्रिय, मग हा 60 ला हा 120 कला का. मग इथं मार्केट असं होतं. विदाउट केमिकल गुळ म्हणणं कधी पण चांगला. हा, सगळ्यात बेस्ट विदाउट केमिकल गुळ आता आमच्याकडे मिळतो, तो विदाउट केमिकल. असं आम्ही कुणाला सांगत नाही, आमच्याकडे सेंद्रिय मिळतो. तू म्हणजे सेंद्रिय म्हटलं ती एक प्रोसेस मोठी आहे. मोठी. हा, आणि जरा थोडं त्याला अजून वेळ लागेल. वेळ लागेल हे यायला. इल मार्केटमध्ये मार्केट लाईक 10 आहेत असे मार्केटमध्ये जसे विकणारे आहेत, करणारे आहेत. खरं तो जरा क्लास कमी आहे. ओके. पण तो कसं आहे, तो पूर्ण सीझन, आता आपलं कसं 7-8 महिन्याचा सीझन आहे, तो 7-8 महिने सीझन चालणं शक्य नाही. सेंद्रिय करून विकणे तसं मार्केट पाहिजे. बाबा आमचं समजा आम्ही 2 टन माल प्रोड्यूस केला. बरोबर. उद्या लगेच आम्हाला दुसऱ्याशी पाठवायला लागतं, कारण आम्हाला ठेवून चालत नाही, कारण आमचं रोजचं प्रोडक्शन चालू असतं. त्यामुळे तो माल लगेच जायला पाहिजे, मग तसं मार्केट मिळायला पाहिजे. मग आता ह्या ह्याच्यात म्हणजे आता तुम्ही प्रॉफिटेबल आहे असं म्हणताय, मग आता काय आणखीन एक्सपांड करायचं किंवा कसं काय प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग चालू आहे. पुढे आता वडिलांनी तुझ्या आता धुरा दिली म्हटल्यावर नाही. बरोबर आहे. आता मी पुढे आता टेक्नॉलॉजी जरा थोडं म्हणजे बाबा जिथे मॅनलेस कमी मॅनलेस होईल बाबा तिथे आपण काहीतरी नवीन सिस्टीम वापरून जेवढं मॅनलेस होईल तेवढं बघा लागलो. ओके ओके. आणि मागाशी म्हणलं माणसांचा पण प्रॉब्लेम आहे, लेबर खूप प्रॉब्लेम आहे या धंद्यात. जरा म्हणजे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 1200 गुराघर होते. ओके. 1200-1300 गुराघर, आता 200-250 आले. बापरे. म्हणजे फारच कमी झाले. खूप कमी झाले. काटके पण राहिले नाहीत असं म्हणतात. हा हा, बरोबर. कारण लेबर पैसे घेतात, पळून जातात, येत नाहीत कामाला. त्यामुळे हा धंदा झाला, त्यामुळे कमी झाला. प्रॉफिटेबल धंदा आहे, फक्त लोकांमुळे कमी झाला. म्हणजे असा धंदा वाईट नाही आहे, फक्त लोक त्रास देतात, लोक पैसे उडवतात, त्यामुळे ते लोकांना कन्सेप्शन झालं. त्यामुळे गुराळा मालक म्हणते कशाला रिस्क घ्या. हा, बरोबर. बाकी धंदा ह्या तुम्हाला पैसे मिळतात, तुम्ही टेक्निकल केला तर. फक्त लोकांनी तुम्हाला फसवलं तर ते लॉस मध्ये जातो. आता इथं बघितलं गुराळा घरात तुम्ही जर अशी सिस्टीम पण आहे थोडीफार, एक हा मॅनेजर आहे किंवा हा आहे अंडर काम करायला पाहिजे. हे तुमच्या इथं आहे जरा. इथं तुम्ही पगार देता. खरं इथं सगळीकडे असं बघतोय की बाहेरचीच लोक आहेत, आपली लोक नाहीच आहेत. लोकल लोक काम करायला बघत. कारखान्यात कमी पगार असला तरी जातात, तिथे जाणार काम असते. हा, पण इथं येत नाहीत. आता इथे आमचे तर कमीत कमी 8-9 गुराळघर आहेत, पण तुम्हाला लोकल कामगार दिसणार नाहीत. ओके. कारण ते येत नाहीत, त्यांना पगार पाहिजे, पण काम कमी पाहिजे. समजा आम्हाला जर इथले लोकल कामगार मिळत असेल तर आम्ही युपीची लोक आणलीच नसते. बरोबर. आम्हाला पण बरं झालं असतं बाबा इथे लोकल काम येतात. बरोबर. पण ते नाही काम करत, ते कुठे तर बाहेर जाऊन काम करतील. नाही, खरं तुम्ही चांगला आहे. कुठलीही परिस्थिती आली तरी बरेच गुराळघर आतामध्ये सुद्धा आम्ही एका ठिकाणी गेलेलो, त्यांनी सुद्धा अशा बरेच समस्या येतात. लेबर तर फार येतात, त्यातनं सुद्धा मार्ग चांगला काढताय. आणि तुम्ही हा व्यवसाय चालू ठेवलाय आणि वडिलांनी दिलेलं हे पुढं चांगलं कंटिन्यू करताय. बरोबर. त्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा. थँक्यू. आणि यापुढे तशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे. ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू. नमस्कार.